आज एक जून आज सकाळी फेसबुक उघडलं तर ढिक्बर लोकांचे हॅपी बर्थडे तुमच्या पण लिस्ट डझन भर तर वाढदिवस असतीलच विशेष म्हणजे यात असतात सगळे फिफ्टी किट्स म्हणजे आपले मम्मी पप्पा काका काकू मावशा वगैरे वगैरे पण असं का इतक्या लोकांचे वाढदिवस एक जून लाच का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोल भिडू एक जून ला वाढदिवस असण्याचं कारण आम्हाला एका भिडूने सांगितलं की माग ग्रहांचा खेळ आहे शनी कुठून कुठे घुसला चंद्राची गती कशी वाढली वगैरे वगैरे आकडेमोड आम्हाला त्याने मांडून दाखवली पण असल्या अंधश्रद्धांवर आमचा काही विश्वास नव्हता मग आम्ही आमच्या मास्तरांना फोन केला त्यांना विचारलं तुमचा वाढदिवस एक जून ला कसा तेव्हा त्यांनी या तारखेचं क्रेडिट त्यांच्या मास्तरांना दिलं झालं असं की त्या काळात म्हणजेच इंग्रज देश सोडून गेल्यानंतर भारतात शिक्षण क्रांती की काय म्हणतात ती झाली स्वतंत्र भारताच्या सरकारने गावाकडच्या प्राथमिक शाळांपासून ते आय आय टी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत सगळ्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या गावाकडची पोरं बाळ शिकू लागली कोल्हापूरचे शाहू महाराज महात्मा फुले यांनी लावलेली विद्याप्रसाराची रोप वाढून त्याचा वटवृक्ष बनला होता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे फिरून पोरांना उचलून आणून शाळेत बसवू लागले होते जो शिकेल तोच टिकेल अशा घोषणा फेमस झाल्या होत्या गेल्या कित्येक पिढ्या साधी अक्षराशी ओळख नसलेला बहुजन समाज सुद्धा पोरांना शिकवून साहेब करण्याची स्वप्न बघू लागले साधारण जून महिन्यात शाळा सुरू होईल पावसाचे दिवस तोंडावर असतात आणि शेतात बरीच कामं वाट बघत असतात त्यातून वेळ काढून गल्लीत खेळण्यात रमलेल्या पोराच्या हातात पाठी पेन्सिल देऊन शाळेत आणून सोडलं जाई शाळेत येताच तिथला मास्तर पहिला प्रश्न विचारी पोराचं नाव खंड्या राम्या अण्ण्या असं सांगितलं की मास्तर त्याचं खंडेराव रामचंद्र अण्णासाहेब असं एलॅबोरेट करी ते सांगितलं की पुढचा प्रश्न ये जन्मतारीख आता हे कोणाला ठाऊक असणार खंडीवर पोरं बाळ होण्याचा तो काळ सगळ्यांच्या जन्मतारखा लक्षात ठेवण्यात कोण वेळ वाया घालवणार आणि तसंही इंग्लिश महिने कोणाला माहित असणार चैत राखाड असली कालगणना चालू असायची हाताच्या बोटावर कॅल्क्युलेटर चालायचे मग जन्म नोंदणी वगैरे मॅटर त्यांच्यासाठी आउट ऑफ सिलेबस होते आता अशा वेळी नाव नोंदवून घेणारा शाळा मास्तर पोराची जन्म तारीख अंदाजे एक जून टाकायचा अख्खा वर्गचा वर्ग एक जूनला जन्माला आलेला असायचा या सगळ्या मुलांची जन्म तारीख आणि त्यांचं बारस त्या काळच्या मास्तर लोकांनी घातलं होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणूनच की काय आज भारतात वर्ल्ड रेकॉर्ड होईल अशांचा वाढदिवस आहे उदाहरण द्यायचं झालं तर सुप्रसिद्ध अभिनेत्री नरगिस दत्त समाजसेवक बाबा आढाव शेतकरी नेते राजू शेट्टी मंत्री दिलीप कांबळे सिने अभिनेता आर माधवन कवी बी आमदार दत्ता भरणे यांच्या जोडीला हॉलिवूडची स्वप्न सुंदरी मर्लिन मनरो तिथला अमिताभ बच्चन मोर्गन फ्रीमन यांचा देखील आजच वाढदिवस असतो आम्ही म्हणत नाही की या सगळ्यांचा वाढदिवस मास्तर लोकांनीच ठरवलाय पण तीही शक्यता ना करता नाकारता येत नाही यापेक्षा अजून महत्वाचं म्हणजे आजच्याच दिवशी अख्ख्या महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लाल परी एस टी सुद्धा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिल्यांदा धावली होती याशिवाय मुंबई पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांची जीवनदायिनी दख्खनची राणी डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही सुद्धा आजच ब्याण्णव वर्षांची झाली आहे तर असं आहे आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणूनच एक जूनला सरकारी होलसेल वाढदिवस असतात असो आपल्याला काय खेक खाण्याशी मतलब तुमच्यापैकी आज कोणाकोणाचे वाढदिवस आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका